नवी मुंबईतील एपीएमसी फळबाजारात गोल्डन सीताफळांची आवक वाढली आहे. सीताफळाच्या व्हरायटीज या चार पाच प्रकारच्या व्हरायटी आहेत गोल्डनमध्ये, आणि याचे सध्या बाजार आहेत हे कॉन्शियस लेवलमध्ये चाललेले आहेत. 30 रुपयापासून ते 60 रुपयापर्यंत बाजार आहे, आणि त्याच्यामध्ये 1 नंबर 2 नंबर त्या पद्धतीने बाजार होतो. ग्राहकांसाठी 4 ते 5 प्रकारचे सीताफळ 30 ते 60 रुपये प्रति किलो भावाने उपलब्ध आहेत. येणाऱ्या फेब्रुवारीपर्यंत या सीताफळांचा हंगाम राहणार आहे. सीझन हा तुम्हाला हा दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या आसपास ते फेब्रुवारी एंड पर्यंत चालतो. ग्राहकांना या गोल्डन सीताफळाची भरळ पडल्याने खरेदीसाठी लोक बाजारपेठेत गर्दी करत असल्याचं चित्र आहे. सीताफळचा भाग, नमस्कार. पहिलं तर एपीएमसी आपलं फ्रूट मार्केट आहे, आणि इथे आता सध्या सीताफळाचा सीझन चालू आहे. सीताफळ, गोल्डन सीताफळाचा सीझन चालू आहे, आणि सीताफळाच्या व्हरायटीज या 4-5 प्रकारच्या व्हरायटी आहेत गोल्डनमध्ये, आणि याचे सध्या बाजार आहेत हे कॉन्शियस लेवलमध्ये चाललेले आहेत. 30 रुपयापासून ते 60 रुपयापर्यंत बाजार आहे, आणि त्याच्यामध्ये 1 नंबर 2 नंबर त्या पद्धतीने बाजार होतो. सीझन हा तुम्हाला हा दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या आसपास ते फेब्रुवारी एंडपर्यंत चालतो. सध्या आता जर ह्या आठवड्याचं बघितलं तर थोडीशी कमी झालेली आहे. इथून मागे जरा जास्तच होती, तेव्हा बाजार थोडे खाली होते. आता ठीक आहे, कॉन्शियस लेवलला बाजार आहे. आवक कमी झाल्यामुळे नाही, परिणाम एवढ्या प्रकारे झालेला नाही. थोडंफार 5-10 रुपयाचा फरक पडतो. सध्या हा माल पुण्यापर्यंत, पुणे जिल्ह्यामधनं आहे, शिरूर भागातला आहे, नाशिकमधनं येतो, आणि थोडंसंफार बार्शीचा एक माल येतो. ग्राहकांची मागणी कसं आहे, जर बाजार डाऊन असतील तर ग्राहक भरपूर असतात, बाजार जर जरा वाढले असतील तर थोडे कमी होतात.